आज आपण अतिशय एक मजेचा प्रयोग करणार आहोत बाटलीचं रॉकेट पहा हे रॉकेट कसं उंच जाता येते यासाठी आपल्याला लागेल एक पाण्याची बाटली रबरी कॉर्क सायकलला हवा भरण्याचा पंप आणि दोन लेवल ट्यूब वेगळ्यावेगळ्या लांबीच्या आणि वेगळ्या वेगळ्या जाडीच्या ही ट्यूब पहा याच्यावरती आपल्याला सायकलचा बेरिंग बॉल सहज ठेवता येतो तो आज जात नाही आहे पण ह्या मोठ्या ट्यूबमध्ये मात्र सायकलचा बेरिंग बॉल सहज रोल होऊ शकतो हे रबरी कॉर कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये मिळतं हे आपल्याला बाटलेला घट्ट बसवता येतं याला होल आहे आणि या होलमध्ये आपल्याला ही थोडीशी जी जाड ट्यूब आहे प्लास्टिकची ती घट्ट बसवायची आहे इथे कुठेही एअर लिकेज असता कामा नाही आणि घट्ट बसवल्यानंतर हो एक टाचणी लावा ही टाचणी काय काम करेल तो सायकलचा बेरिंग बॉल जो आहे त्याला पुढे जाऊ देणार नाही स्टॉपरचं काम करेल हे पहा बेरिंग बॉल असा टाकला की टाचणी पैसे जाऊन तो थांबला पुढे जाणार नाही आता दुसरी लेवल ट्यूब घ्या आणि ती या मोठ्या ट्यूबमध्ये अशी सरकवा आणि आतमध्ये बेरिंग बॉल सहज फिरेल याची काळजी घ्या बेरिंग बॉल हा वाल्वचं काम करेल हवा पुढे पाठवेल पण मागे मात्र येऊ हो देणार नाही आता ही पूर्ण असेंब्ली चिकटपट्टीनं अशी व्यवस्थित सील करून घ्या एअर लिकेज कुठेही असता कामा नाही आणि छोटी नळी आपल्या सायकलच्या पंपाच्या पाईपमध्ये अशी जास्त आतमध्ये सरकवा आणि तिथेही चिकटपट्टी लावून हे मस्तपैकी हवा बंद करा हवा लिकेज होता कामाने आता जर आपण पंप केलं तर इथे बघा हा बेरिंग बॉल वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो एखाद्या एक ये आता मोकळी बाटली घ्या आणि रबरी कॉर्क ह्या बाटलीला घट्ट बसवा आता कॉर्कला धरा आणि सायकलच्या पंपाने बाटलीमध्ये हवा भरा हवा जशी तुम्ही भरत जाणार तशी आतमध्ये दाब तयार होईल आणि त्या दाबामुळं बाटली अशी लांब फेकली जाईल आता हाच प्रयोग आणखी वेगळ्या प्रकारे करा या बाटलीमध्ये पाणी भरा आता पाणी असल्यामुळं वजन पण वाढलेलं आहे पुन्हा झाकण घट्ट बसवा आणि ह्या झाकणाला रबरी कॉर्कला घट्ट पकडा आणि पुन्हा या बाटलीमध्ये जोरात हवा भरा आता अगदी आपले रॉकेट तयार झालं अतिशय लांबपर्यंत ही बाटली जाईल तुम्हाला न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम माहीतच आहे प्रत्येक क्रियेला अशी प्रतिक्रिया असते तेव्हा जेव्हा पाणी जोरात खाली येतं तेव्हा त्याची ते विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून बाटली उंच अशी हवेत झेपवली जाते जवळपास शंभर फूट हा सर्व ग्रुप या बाटलीच्या रॉकेटचा असा आनंद घेत आहे तुम्हीही स्वतः रॉकेट बनवा आणि त्याचा आनंद घ्या